पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते कामाचे कंत्राट ठाकूर इन्फ्राला दिल्यामुळे आश्चर्य वाटण्याचे आणि कोणाच्याही भुवया उंचवण्याचे काय कारण, असा प्रश्न महापालिकेचा सभागृह नेता म्हणून आणि स्थायी समितीचा सदस्य या नात्याने मला पडला आहे. तसेच मी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा डिसेंबर 2016 दिला असून नगरसेवक पदाची निवडणूक त्यानंतर मे 2017 लढवली आहे. ही बाबही माझ्या या निवेदनातून मी स्पष्ट करीत आहे, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटलंय. रोहिंजन येथील रस्त्याचं काम हे MMRDA ने काढलेलं आहे काम, आणि ज्याचा निधी त्यांनी पनवेल महानगरपालिकेला दिलेला आहे. पनवेल महानगरपालिकेला हा निधी दिल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने त्याचं कॉन्ट्रॅक्ट काढलं. ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये चांगलीच कॉम्पिटिशन झाली आणि 31% बिलोने या इथे हे काम आहे हे ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला भेटलेलं आहे. सेकंड लोएस्ट याच्यामध्ये जी कंपनी आहे तिने अंदाजे 16% इतक्या टक्क्यांना त्यांनी काम मिळवलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये चांगलीच कॉम्पिटिशन ही सुद्धा झालेली आहे आणि ज्याचा फायदा हा पनवेल महानगरपालिकेला म्हणजेच पर्यायाने जनतेला झालेला आहे. ह्या काम हे ठाकूर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही लोएस्ट आल्यानंतर मग ह्या ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी 2016 डिसेंबरपर्यंत मी ॲक्टिव्ह होतो. मग नंतर महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेची निवडणूक ही लढवण्यासाठी म्हणून मी डिसेंबर 31 मी त्याचा राजीनामा दिला आणि त्यानंतर 5 मे 2017 मी माझ्या निवडणुकीचा अर्ज भरून मी महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी हे जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी जिंकलो. तर मी निवडून यायच्या अगोदर 5 महिने अगोदरच मी त्या कंपनीचा मी राजीनामा दिलेला होता. परंतु या इथे जी कंपनी आहे ती त्या कंपनीवरती माझे मातोश्री ह्या त्याच्यावरती संचालक आहेत आणि माझे वडील हे प्रमुख सल्लागार आहेत. त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या आदेशाने, त्यांच्या सूचनेने या कंपनीचं काम हे चालतं. एका दैनिकाच्या पुरवणीत मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीबाबत परेश ठाकूर यांनी हे निवेदन त्या वृत्तपत्राला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल महापालिकेचे काम भाजपच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहे. स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंग कमिटी होऊ नये याची खबरदारी आम्ही घेत आहोत, त्याचाच एक भाग म्हणून हे निवेदन केले आहे. महापालिकेच्या कामाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, या प्रयत्नाला आळा घालण्यासाठी मी ही माहिती देत आहे, असे परेश ठाकूर यांनी सांगितले. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत रोहिंजन येथील 24 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटार बांधणे, तलावावर पुलाचे काम करणे या कामाचा ठेका ठाकूर इन्फ्रा कंपनीला देण्यात आला आहे. या बैठकीला स्थायी समितीचा सदस्य म्हणून मी उपस्थित होतो, मात्र सदर कंपनीचा मी भूतपूर्व संचालक असल्याने अतिरिक्त खबरदारी घेऊन या विषयावर झालेल्या चर्चेत मी कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नाही, असेही परेश ठाकूर यांनी सांगितले. आणि त्यामुळे जेव्हा या कंपनीला हा टेंडर लोएस्ट भेटल्यानंतर मग ह्या विषयाला मंजुरी देण्यासाठी म्हणून स्थायी समितीच्या समोर हा विषय जेव्हा आला म्हणजेच ह्या सप्टेंबर 2021 जेव्हा हा विषय महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या समोर आला त्यावेळेला ह्या विषयाला विषय सुरू झाल्या मी त्याच्यामध्ये मी लगेच जाहीर केलं की मी ह्या विषयावरती मी तटस्थ राहत आहे आणि या इथे त्या प्रकारे प्रोसिडिंगमध्ये त्याच्याबद्दल नोंदणी व्हावी. कारण ही जी कंपनी आहे जर माझी आई ही त्याच्यावरती संचालिका असेल तर मग नक्कीच सांगता इथे नैतिक दृष्टीने मी या चर्चेमध्ये भाग घेणं किंवा या इथे बाकी स्थायी समितीचे सदस्य आहेत त्यांच्यावरती दबाव आणावा त्या याच्या हे चुकीचं झालेलं असतं. म्हणूनच मी तर नैतिक दृष्टीने म्हणून या विषयाबद्दल मी तटस्थ राहिलेलो आहे. सदर वृत्तपत्राच्या बातमीतही मी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे म्हटले आहे, मात्र तरीही पनवेल महापालिकेत सारेच आलबेल नसल्याची चर्चा पालिकेत दबक्या आवाजात सुरू आहे, असे या बातमीत त्यांनी म्हटले. या वाक्यामुळे महापालिकेबाबत त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला नेमके काय सुचवायचे आहे याचा बोध मला होत नाहीये. ठाकूर इन्फ्रा ही कंपनी नामांकित आणि सुप्रसिद्ध असल्यानं
या कंपनीला मिळालेल्या 24 कोटी रुपयांच्या कंत्राटाबद्दल कोणी आश्चर्य व्यक्त करू शकते, हीच आश्चर्याची बाब आहे, असेही परेश ठाकूर म्हणाले. ठाकूर इन्फ्रा ही कंपनी माझ्या कुटुंबियांशी संबंधित आहे. माझे वडील रामशेठ ठाकूर हे या कंपनीचे संस्थापक आणि सल्लागार असल्याचा उल्लेखही या बातमीत त्या वृत्तपत्राच्या वार्ताहराने केला आहे. ही कंपनी म्हणजे कंपनी ॲक्टनुसार चालणारी संस्था आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांशी संबंधित कंपनीने टेंडर भरूच नये असे त्या वृत्तपत्राच्या वार्ताहराला सुचवायचे आहे का, असा प्रश्न मला पडल्याचे परेश ठाकूर पुढे म्हणाले. तटस्थ राहताना पण एवढं नक्कीच सांगता आहे की या कामामध्ये जर चांगल्या प्रकारे कॉम्पिटिशन झालेली असेल, 31% बिलोने जर हे काम हे सदर कंपनीने घेतलेलं असेल, तर मग ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची चुकी ही झाल्याचं हे दिसून येत नाही आहे. या इथे विरोधक हे मुळामध्येच सांगता फक्त असेच हवेतले हवेत, म्हणजे ज्याला आपण वेगमध्ये असं आरोप करणं असं बोलतो, तर अशा प्रकारचेच आरोप करत, स्पष्ट आरोप हे कोणत्याही प्रकारचे करत नाही आहेत. जर कोणत्याही प्रकारे इथे पदाचा दुरुपयोग झालेला असेल असं त्यांचं म्हणणं असेल, तर त्या पदावरती मी असताना किंवा मी अजूनही त्या पदावरती आहे, परंतु मी त्या ठाकूर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या संचालक पदावरती मी नाही आहे, आणि त्याचबरोबर मी नैतिक दृष्टीने मी ह्या विषयामध्ये चर्चेमध्ये भाग घेतलेला नव्हता. त्याच्यामध्ये इतर जण होते ज्यांनी या विषयामध्ये चर्चेमध्ये भाग घेतला. स्थायी समितीच्या या बैठकीला उपस्थित विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही मौन धारण केल्याचे या वृत्तपत्राच्या बातमीत म्हटलं आहे. कारण इतर 4 कंपन्यांच्या तुलनेत ठाकूर इन्फ्रा या कंपनीने 10% कमी दराने निविदा भरली होती. या कंपनीच्या कामाचा दांडगा अनुभव असून कामासंदर्भातील सर्व संबंधित आवश्यक कागदपत्रांचीही पूर्तता या कंपनीनं केलेली होती. तसेच कामांची हमी सुद्धा या कंपनीनं पालिकेला दिली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचा दर कमी असल्याने विरोधी पक्षानेही या विषयावर विरोधी मत व्यक्त केले नसावे, असे मत परेश ठाकूर यांनी व्यक्त केलं. आता राहता राहिला विषय की विरोधी पक्षनेते हे त्याच्यामध्ये करतात की मी त्याला विचारपूस केली, तर विचारपूस वगैरे त्यांनी काही केली नाही. त्यांनी इथं फक्त काही मस्करी त्यांनी त्या इथे केली, आणि ह्या खुद्द विषयाबद्दल कोणत्याही प्रकारे त्यांनी तिथे तरी चर्चा केली नाही. किती टक्क्याचं काम होतं आणि किती टक्क्याला गेलेलं आहे, हे कामाची रक्कम काय होती, किती टक्के बिलोनी त्यांना काम भेटलं आहे, सेकंड लोएस्ट होता तो किती रुपयांनी होता, काहीही त्यांनी चर्चा केली नाही. फक्त त्यांनी मस्करी करण्याचं हे जे नेहमीच ते करत असतात, म्हणजे इथं सांगता एखाद्या कामाबद्दल गांभीर्याने चर्चा करावी, हे गांभीर्याने चर्चा करायच्या ऐवजी नेहमीच ते फक्त सांगता ते मस्करी करत असतात. अशा प्रकारेच या विषयामध्ये फक्त त्यांनी मस्करी केली, आणि हा तरीसुद्धा या इथं प्रशासनाकडून याच्याबद्दलची माहिती देण्यात आली आणि विषयाला मंजूर देण्यात आली. या विषयाच्या वेळेला मी तटस्थ होतो हे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. जेव्हा जेव्हा हे विषय हे अशा प्रकारे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या समोर आलेले आहेत, या कामाबद्दल आम्ही नेहमीच चर्चा केलेली आहे. मी नेहमीच या अशी जी कोणती विकास कामं असतात त्याच्या जास्तीत जास्त डिटेलमध्ये जाऊन त्याच्या तांत्रिक गोष्टी याच्यात काय काय आहेत त्या समजून घेण्याचा, त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न केलेला आहे, आणि त्याच्यामुळेच महानगरपालिकेची कामं ही चांगल्या दर्जाची ही होताना दिसून येत आहेत. परंतु आत्ताच मात्र मुद्दामहून या इथे राजकीय दोषारोप व्हावेत ह्यासाठी म्हणून सांगता अशा प्रकारचा प्रकार हा घडून आणताना असं आपल्याला दिसून येत आहे. महापालिकेच्या समितीची विषय पत्रिका आणि बैठकीचे निमंत्रण या बाबी थेट माझ्या अखत्यारीत येत नसल्यानं त्याबाबत या वृत्तपत्राच्या वार्ताहराने महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला तर त्यांना ही ऑनलाईन बैठकीच्या बाबतीची माहिती मिळू शकते. यासाठी सभागृह नेता म्हणून मीही हवे ते सहकार्य देऊ शकतो. मात्र टेंडरचा संबंध जोडून एका परीने माझी हकनाप बदनामी करण्याचा हा प्रयत्न होत असल्याचे दिसून आल्याने मी हा खुलासा संबंधित वृत्तपत्राकडे केला आहे. हे वृत्तपत्र नामांकित असून माझ्या या निवेदनाला ते प्रसिद्धी देतील याची खात्री मला वाटते, असा विश्वासही परेश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.